धामणगाव बढ्याअंतर्गत येणाऱ्या खांडवा येथील शेतकरी महिलेस बुलढाणा जिल्हा सहकारी बँक BDCC धामणगाव बढे शाखेच्या कर्मचाऱ्यांकडून लोन देण्याच्या नावाखाली फोन करून शरीर सुखाची मागणी बुलढाणा जिल्ह्याला काळीमा फासणारी घटना पुन्हा रात्री पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. नॅशनल बँक कर्ज देत नाही व शेतकऱ्यांना उडवाउडवीचे उत्तर देऊन हाकलून लावतात. शेतकरी मोठ्या आशेने जिल्हा बँकेकडे जातो, परंतु तेथे सुद्धा अशा घटना घडतात. काही शेतकरी शेवटी निराश होऊन खासगी सावकाराच्या पाशात अडकतात, कर्ज फेडण्यासाठी धडपड करतात व शेवटी हतबल होऊन आत्महत्या करतात. या अशा गोष्टींमुळेच बुलढाणा जिल्हा सावकारी पाशा व शेतकरी आत्महत्यामध्ये महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक लागतो. याला आळा बसणे गरजेचेच आहे. पोलीस स्टेशन धामणगाव बडे येथे दिनांक 22/9/18 रोजी एका महिलेने तक्रार दिली की जिल्हा मध्यवर्ती बँक मध्ये कामास असणारा सुधाकर देशमुख याने तिचे कर्ज प्रकरण फाईल प्रलंबित होती ते मंजूर करतो आणि याबाबत तिला फोनवरून शरीर सुखाची मागणी केल्याची तक्रार दिली. सदर महिलेच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन धामणगाव बडे येथे अपराध क्रमांक 191-18 कलम 354-354A सोबत 18CT-3-1W1 अन्वये गुन्हा दाखल झालेला आहे. या तीन आरोपीस अटक करण्यात आलेली आहे. ही बाब तपासामध्ये निष्पन्न होईल, तपास सुरू आहे.